आप लोगों YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारलेल्या भारत बंदला रायगड जिल्ह्यामध्ये अपेक्षित प्रतिसाद मिळाला दिसून नाही आलाय। सकाळपासूनच हॉटेल्स, भाजी विक्रेते, स्टॉल्स व इतर सर्व प्रकारची दुकानं उघडली गेलेली आहेत। शेतकरी कामगार पक्षाचा गड असलेला अलिबाग शहरामध्ये सर्व व्यवहार देखील सुरळीत असल्यामुळेच आपल्याला पाहायला मिळालेला आहे। जिल्ह्याच्या अन्य भागात देखील बंदला फारसा प्रतिसाद नाहीये। लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेले व्यावसायिक बंदला प्रतिसाद देण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हते आणि असंच चित्र सध्या पाहायला मिळत आहे। एसटी वाहतूक सुरू असली तरीही अडकून पडण्याच्या भीतीपोटी लोकांनी प्रवास टाळलेला दिसतोय। बंदमध्ये सहभागी ह्याच्यासाठी नाही आहोत आम्ही। आम्हाला हे शेतकऱ्यांच्या बाबतीत जे आंदोलन आहे ते मंजूर आहे, पण आम्ही बंदनं आमचं रोजचं नुकसान का करू आम्ही? कारण आम्हाला दिवसाला कमीत कमी आज इन्शुरन्स म्हणा किंवा शासनाच्या इतर RTOचे नियमांसाठी जे आम्हाला 10 ते 12 हजार रुपये वर्षाला जो खर्च येते तो आम्ही पर डेच काढणार ना, इतर दिवसात मिळत नाही आहे। मग आहे जसं चालू आहे तसं आता त्याप्रमाणे आमच्या राजीरोटीचा प्रश्न आला, आम्ही चालू ठेवलेला आहे। आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।